ऐक ना ग माझं रमा, तू एकदा काकूंना भेटून ये ना, म्हणजे त्यांना छान वाटेल. आरती वहिनी आहो, पण आई जे वागली ते तुला चुकीचं वाटत असेल ठीक आहे, पण एकदा जरा जाऊन भेटून ये ना तिला. काय हरकत आहे ग आई, तुम्ही उगाच मला बरीच पाडू नका, मला खरंच नाही भेटायचं. तुझी आई जेव्हा इथे राहत होती ना आपल्याकडे, तेव्हा तिच्या काही वस्तू इथे राहिल्या, तर ते सामान जरा तिला जाऊन देशील का? कसलं सामान? सामान कसलं सामान? हा, तिचं काही सामान आहे जे मी एकत्र गोळा केलंय आणि एका पिशवीत ठेवलंय, ते सामान देशील ना? आई मी ठीक आहे, मी देईन तिला सामान, पण भेटणार नाही तिला. बर ठीक आहे बाई, तेवढं तर तेवढं. ही पिशवी देऊन ये. देते, पण आई मी खरंच सांगते मी नाही भेटणार आईला, घराच्या बाहेर ठेवेन आणि निघून येईल. ठीक आहे. आरती तू जाग आणि तू देऊन ये सामान हिच्या आईला. हिला नाही जायचंय तिच्या आईकडे, ठीक आहे ना? तू जा आणि तू जरा जाऊन विचारपूस कर कावेरीची, कारण बिचारी खूप दुखावली गेली. जाशील ना ग? चालेल ना मोठी, तुम्ही म्हणता ना अगदी तसंच करते मी. मी जाते काकूंकडे, त्यांची चौकशी करते, त्यांना बरं वाटेल. पण काय आहे ना, खरं तर हे सगळं रमानी जायला पाहिजे, रमानी हे सगळं देऊन यायला पाहिजे असंच म्हणायचंय ना तुला, पण नाही ना ती जायला तयार. आता आपण आणखीन किती वेळा सांगायचं तिला, हो की नाही? तू जा बाई, हा जा, तू जा पर्स घे, जा. आले, मी पर्स घेऊन येते. बाकी बरं केलं हो की नाही? मी मुद्दामच केलं. त्याला काय म्हणतात माहितीये? लेखी बोले सुने लागे. तिचा सुद्धा जीव तुटतोय ग बिचारीचा. ती दाखवते असं वरवर की तिला जायचं नाही आणि तिच्या आईला तिला भेटायचं नाही. तू गंमत बघ, आजच जाऊन ती भेटेल तिच्या आईला.